स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन. डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर संजय डीवाय पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूर. ज्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला आणि वाढवला त्यांनाच डावलून गद्दारांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं, हा कोणता न्याय आहे? निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात दाद मागेल, पण जनतेच्या न्यायालयातच यावर निर्णय होईल. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जनता आणि शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहतील. आतापर्यंत झालेल्या जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेलाच खुर्च्या रिकाम्या राहिल्या असा टोलाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. ते कागल इथं पत्रकारांशी बोलत होते. मला अतिशय अनपेक्षित अशा प्रकारचा निकाल आलेला आहे. खरं तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती की आता सुप्रीम कोर्टामध्ये ही मॅटर चालू आहे आणि आजच सकाळी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की 21 फेब्रुवारीपासून आम्ही कंटिन्यू दोघांचं म्हणणं ऐकून घेणार आणि म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय ते देतील. असं असताना एवढी घाई का केली हे कळायला मार्ग नाही. परंतु निवडणूक आयोगाने तो निकाल दिलेला असला तरी माझं स्वतःचं मत आहे, उद्धव ठाकरे साहेब ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि त्यांच्याकडं न्याय मागतील. शेवटी आपल्याला न्याय एखाद्या ठिकाणी नाही मिळाला तर आपण वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतो, तशा पद्धतीनं करतील. पण महाराष्ट्रातला शिवसैनिक माझं मत आहे, मी त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून मी तसं बोलत नाही, परंतु एक त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे साहेबांच्याच पाठीशी उद्या जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांच्याच पाठीशी उभा राहील आणि त्यांच्याच विचाराचेच उमेदवार जे आमदार असतील खासदार असतील ते त्या ठिकाणी निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. निश्चितपणे जागा निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्हालाही, तुम्ही मीडिया आहात, सगळे पत्रकार आहात, तुम्ही पण बघा ना उद्याच्याला तिथं शिवसेनेचे, आता शिवसेना त्यांची शिवसेना खरी म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे, कोण शिवसेनेचा तिथं नेता आहे, कुणाकडं बघून उद्याच्याला सभा जर लावली तर त्या सभेला प्रेक्षक वर्ग येणार आहे? कारण आत्ता तरी जे कोणी प्रमुख म्हणून स्वतःला संबोधतात त्यांच्या सभाच्या खुर्च्याच खाली होतात. तुम्हीच दाखवता, आम्ही बघत नाही. तुम्ही स्वतः दाखवलेले आहेत की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये झालेली सभा ही शिवाजी पार्कची सभा, उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण पूर्ण होईपर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स होता, प्रतिसाद देत होता, कुणी हल्लं नाही. त्याच्या उलट दुसऱ्या ठिकाणी झालेली सभा खुर्च्याच्या खुर्च्या मोकळ्या झाल्या. मधी पोहरादेवीच्या बद्दलचा जो कार्यक्रम होता तिथं खुर्च्या मोकळ्या झालेल्या, सगळे आपापल्या घरी निघालेले पाहिले. वरळीला झालेली सभा, त्याच्यात तर सभा चालू असतानाच खुर्च्या गोळा करण्याचं काम चाललेलं होतं. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असतं. आम्ही किती पॉलिटिकल लोकांनी गप्पा मारल्या तर समाज कोणाच्या मागं आहे, जनता कोणाच्या मागं आहे, मतदार कोणाच्या मागं आहे, तोच पक्षाचा उद्याचा नेता होऊ शकतो, तोच पक्षाचा प्रमुख होऊ शकतो. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. हद्दवाढी विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते निषेध करून बैठकीतून बाहेर गेले. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कोल्हापूर शहरातील हद्दवाढी संदर्भात एका महिन्यात अभ्यास करून बैठक घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहर हद्दवाढ कृती समितीला दिले होते. मात्र एक महिना झाला तरी बैठक घेतली नसल्याने
हद्दवाढ कृती समितीने पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी हॉलमध्ये हद्दवाढ समर्थक आणि हद्दवाढ विरोधी कृती समितीसह कोल्हापुरातील खासदार आमदार प्रस्तावित गावातील सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते। हद्दवाढ संदर्भातील बैठकीत जोरदार घोषणाबाजी आणि वादावादी झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर भडकले। घोषणाबाजी करून हा प्रश्न यापूर्वी सुटला असता अशा प्रकारे पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करणे योग्य नाही, कोल्हापूरला हे अशोभनीय आहे अशी खंतही जिल्हाधिकारी रेखावर यांनी व्यक्त केली। निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गमावली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत। यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा विचार होता, बाळासाहेबांच्या या विचाराचा आज खऱ्या अर्थाने विजय झालाय, आमची बाजू सत्याची होती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना कायम राहिली, या शब्दात आपल्या प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या। आज बाळासाहेबांच्या विचाराचा विजय झालेला आहे। बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा विचार होता। बाळासाहेब कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर फरफटत गेले नसते आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही काही कोणाला खिजवणं हा आमचा हेतू नाही, वाईट बोलणं हे आमच्या संस्कृतीमध्ये नाही आणि ज्या प्रकारे रिॲक्शन आज देण्यात आल्या त्या फारशा योग्य होत्या असं मला वाटत नाही। कारण मी एकंदरच जे इलेक्शन कमिशनचं त्या ठिकाणी जजमेंट आहे हे वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स आहे। इलेक्शन कमिशनने निर्णय घेऊ नये म्हणून किती वेळा तुम्ही कोर्टामध्ये गेलेला होता, कोर्टाने तुमची बाजू फेटाळलेली होती, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने तुमची बाजू फेटाळलेली होती। कारण मुळातच एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलेली पाहिजे की जी अतिशय महत्त्वाची आहे की 2018 साली शिवसेनेच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये एक अमेंडमेंट करण्यात आली, ती अँटी डेमोक्रॅटिक होती, ती लोकशाहीला धरून नव्हती, त्याच्यामध्ये सगळे अधिकार हे एका माणसाला दिले होते नेमणुकीचे, असं डेमोक्रसीमध्ये कधीही असू शकत नाही। आणि म्हणून काय केलं की 2018 ची जी
अमेंडमेंट होती, ही इलेक्शन कमिशनकडे देण्याचं जे बंधन पक्षावर होतं ते सुद्धा त्यांनी पाळलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की ही अमेंडमेंट इलेक्शन कमिशनच्या नॉर्ममध्ये टिकू शकत नाही. कारण इलेक्शन कमिशन डेमोक्रेसी प्रमाणेच चालतं आणि म्हणून स्वतः बाळासाहेब असतानासुद्धा शिवसेनेला नोटीस देण्यात आलेली होती की तुम्ही पक्षांतर्गत इलेक्शन घ्या, डेमोक्रेसीची प्रोसेस चालू ठेवा. आणि असं असताना जी त्यांनी केलेली आहे, आता ते जनतेशी काहीही बोलत असतील, जनतेने तो निकाल व्यवस्थित वाचला पाहिजे. अनडेमोक्रॅटिक वागायचं आणि लोकशाहीचे धिंडवडे झाले म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांच्याबद्दल बोलायचं, हे तुम्हाला नैतिक बळ आहे का? तुम्ही स्वतः लोकशाहीची विटंबना 2018 तुमच्या अमेंडमेंटमध्ये केली, त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सर्व लोकांना नेमण्याचे अधिकार दिले, जे अधिकार महासभेला असतात, ज्याच्यामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत, तिथं निवड झाली पाहिजे, त्याच्याऐवजी एक व्यक्ती निवड करते, असं डेमोक्रेसीमध्ये घडू शकत नाही. ते करण्याचा प्रयत्न केला याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी आहे. जी गोष्ट आम्ही वारंवार सांगत होतो जनतेला की इलेक्शन कमिशन कुठल्याही राजकीय पक्षाला मान्यता कधी देतं की त्याला किती मतदान झालेलं आहे, तिथल्या आमदारांना, तिथल्या खासदारांना किती मतं मिळालेली आहेत, याच्यावरच मुळात इलेक्शन कमिशनची मान्यता असते. कोणी सांगेल माझ्याबरोबर 2 लाख लोक आहेत, 2 कोटी लोक आहेत, आमचे एवढे सदस्य आहेत, हे सदस्य एकतर मोजता येत नाहीत, त्याचं कन्फर्मेशन करता येत नाही, आणि जो सदस्य कुठल्याही पक्षाचा सदस्य असेल त्याला कधीही दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याची मुभा आहे, त्याच्यावर कुठलीही बंधनं भारतीय लोकशाहीमध्ये नाही आहेत. आणि त्याच्यामुळे लोकशाही काय आहे हे आम्हाला कृपया शिकवू नका. तुम्ही लोकशाहीचा अवलंब केला असता आणि जर मतदार विचारली असती की आम्ही काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर जायचं की मूळच्या हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहायचं, तर 99% शिवसैनिकांनी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहा, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर राहा, समविचारी पक्षांबरोबर राहा. आज केवळ तुमच्या भिडेपोटी शिवसैनिक बोलत नाही आहेत. ज्या दिवशी शिवसैनिक बोलायला सुरुवात करतील त्याला मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की रोज एक प्रेस घेतली जाते 9:00, काहीतरी कोणाला तरी मीठ चोरण्याचा प्रयत्न केला जातो, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच म्हणतात तुमची लोकं बोलतात एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन. त्यांनी लोकशाहीचे मार्ग अवलंबला, त्यांनी लोकशाही मार्गाने ते तुम्हाला सांगायला आले याचासुद्धा उल्लेख त्या निकालपत्रामध्ये आहे. काय मांडलं गेलं की लोकशाही पद्धतीने त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून लांब जाताय, जाऊ नका, हे तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं. ही अशीच झालेली हे नाही. आणि ह्याचे सगळं जे काय मांडलं गेलं वकिलांच्या मार्फत इलेक्शन कमिशनकडे, याच्या प्रत्येक गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. तुमच्या पक्षाची जी आयडियॉलॉजी आहे या आयडियॉलॉजीपासून तुम्ही लांब गेला हे सुद्धा त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. कारण शेवटी ते लोकशाहीचं व्यासपीठ आहे, लोकशाहीमधले पक्ष हे त्यांच्या आयडियॉलॉजीवर चालतात, त्याच्यामुळे ती आयडियॉलॉजी बदलण्याचे हक्क हा एका व्यक्तीला दिलेला नाही आहे, तो कलेक्टिव्ह हक्क आहे. आणि त्याच्यामुळे ती जी लोकशाही असते या लोकशाहीची बूज खऱ्या अर्थाने इलेक्शन कमिशनने राखलेली आहे. आणि म्हणून एक लोकशाहीमध्ये काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी इलेक्शन कमिशनचं अभिनंदन करतो की त्यांनी नुसता निकाल दिला नाही तर भारतामध्ये जी स्थित्यंतरं घडली, जे जे निकाल सुप्रीम कोर्टाने दिले, जे जे हायकोर्टाने दिले, त्याचा आधार घेऊन हे जजमेंट लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या संदर्भात काय झालं, ब्रह्मानंद रेड्डींच्या संदर्भात काय झालं, इथपासून ते जॉर्ज फर्नांडिसांच्या संदर्भात काय झालं, प्रत्येक गोष्टीमध्ये आणि इलेक्शन कमिशनने कशा तऱ्हेने निर्णय घ्यावे याच्या संदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत पर्टिक्युलर केसेसमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं पाहिजे की ज्यांना खोटी सहानुभूती पाहिजे असतात ते खोटं सांगत महाराष्ट्रभर फिरतात, लोकांना अतिशय गलिच्छ शब्दामध्ये बोलतात. आम्ही असं कोणाला बोलत नाही, आम्ही कोणाला मर्द म्हणत नाही, आम्ही कोणाला नामर्द म्हणत नाही, आम्ही लोकशाहीची बूज राखतो. आमच्या दृष्टीने एकच नेते आणि ते बाळासाहेब, आणि त्या बाळासाहेबांच्या विचारावर चालायचं होतं म्हणून आमची आमदारकी पणाला लावली. आपलं मुख्यमंत्रीपद आदरणीय शिंदेसाहेबांनी पणाला लावलं. आम्ही आमची बाजू समर्थपणे मांडली, आमची बाजू सत्य होती म्हणून ती कोर्टामध्ये टिकली. तुम्ही अनेक वेळेला कोर्टामध्ये गेला, तुम्ही हायकोर्टामध्ये गेला आमच्याविरुद्ध की इलेक्शन कमिशनने निकाल देऊ नये म्हणून, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेला, कुठेही तुमचं म्हणणं मान्य झालेलं नाही.
आणि ज्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये हे सुद्धा मांडलं जाईल की 2018 जी अमेंडमेंट झाली आहे ती इलेक्शन कमिशनला दाखवली गेलेली नाही आहे, त्याच्यामध्ये ब्रीच झालेला आहे, त्याला त्यांच्या लक्षात येईल की ते पूर्णपणे उघडे पडणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला कळू शकत नाही की यांनी अमेंडमेंट केली, यांनी ही अमेंडमेंट त्यांच्या नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होती, इलेक्शन कमिशनकडे ती दिलेली नाही, काहीच केलं नाही. प्रत्येक जर गोष्ट बेकायदेशीर करायची आणि लोकशाहीला नावं ठेवायची, मुळात तुम्ही लोकशाही पाळलीच नाही, तुम्ही सर्वाधिकार स्वतःकडे गेला घेतला आणि तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्ही पक्षाचे नेते आहात. त्या ठिकाणी इलेक्शन झाले पाहिजे, इलेक्शनमध्ये तुमचे पदाधिकारी निवडून आले पाहिजेत, त्या पदाधिकाऱ्यांनी आपला नेता निवडला पाहिजे. ही सगळी पद्धत लोकशाहीतली आहे. आमदार निवडून येतात, त्यांचा आमदार आपला नेता निवडतात, जरी त्यांना कुठले आदेश आले तरी शेवटी ही निवड ही ऑन रेकॉर्ड व्हायला लागते, असं कुठलंही घडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या चुकांबद्दल आम्हाला दोषी ठरवण्यामध्ये काही अर्थ नाही. आमचं भांडण हे केवळ बाळासाहेबांच्या विचारधारेसाठी, शिवसेनेच्या विचारधारेसाठी होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे, ते आमच्याशी किती वाईट बोलले तरी आम्ही त्यांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि त्या आदरापोटी आम्ही काही बोलत नाही. नाहीतर इथं काय काय बोललं गेलं सगळं माझ्याकडे लिहिलेलं आहे. कोणाला चोर म्हणता, कोणाला नामर्द म्हणता, की जे लोक जनतेसाठी धडाधड निर्णय घेतात, जनतेमध्ये बिनधास्त फिरतात, आपल्या जीवाची काळजी करत नाहीत, ते आजूबाजूचे त्यांचे सिक्युरिटी असतात ते काळजी करत असतात की एवढे लोकांमध्ये जातात की यांच्या जीवाला काहीतरी होईल की काय, अशा लोकांना तुम्ही अशा शब्दामध्ये बोलणार? कालपर्यंत तुमच्यासाठी ते तुमचे 2 नंबरचे नेते होते, आज ते तुम्हाला नामर्द वाटायला लागले, आज तुम्हाला ते चोर वाटायला लागले. कुठली संस्कृती आहे ही? या संस्कृतीचा विचार आणि ह्या बोलण्याचा विचार हा महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. आणि म्हणून उद्धवसाहेबांच्याबद्दल आदर असल्यामुळे मी उद्धवसाहेबांच्याबद्दल काही बोलत नाही, परंतु आदित्यसाहेब कशा तऱ्हेने भाषणं करतात. आम्ही केवळ ते बाळासाहेबांचे नातू आहेत एवढ्यासाठी आम्ही त्यांना फक्त सोडलं आहे, स्पेअर केलं आहे, नाही तर आम्हाला त्यांच्यापेक्षाच बोलता येतं, जास्त योग्य असं बोलता येतं, जनतेला पटवून देता येतं. आता तरी त्यांनी खोटं बोलण्याचं सोडलं पाहिजे आणि तुमचं काम 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं मंत्री म्हणून ते काम जनतेला दाखवलं पाहिजे. ज्याने मंत्री म्हणून निवडून दिल्यानंतरसुद्धा एकदासुद्धा जो मनुष्य आपल्या ऑफिसमध्ये जात नसेल, 2 वर्षामध्ये 15 दिवससुद्धा आपल्या ऑफिसमध्ये गेलेला नसेल, त्यांनी लोकशाहीबद्दल काय बोलायचं, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेबद्दल काय बोलायचं, लोकांकडे जाऊन भाषणं कसली करायची, ह्यालासुद्धा मर्यादा आहेत. म्हणून तुम्ही मर्यादेमध्ये बोललो, आम्हीसुद्धा मर्यादेमध्ये बोलू. आज मी काहीच उत्तर देणार नाही, कारण एक चांगला दिवस आहे. अजून आमची बाजू आम्हाला सुप्रीम कोर्टासमोर मांडायची आहे, ती बाजू एवढ्याच सक्षमपणे आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू. राजीनामा त्यांनी स्वतःहून दिलेला आहे, आम्ही त्यांचा राजीनामा कधीही मागितलेला नव्हता आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्यांना सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, फक्त विचारधारेपासून लांब जाऊ नका, ही आमची बाजू होती. आज कदाचित पटणार नाही, परंतु पुढच्या काळामध्ये लोकांना ही बाजू पटेल, कारण ते सत्य आहे. आणि मला म्हणून मला असं वाटतं की आम्ही हा जो मिळालेला ही पहिली पायरी आहे, दुसरी पायरी सुप्रीम कोर्टातली केस आहे आणि तीसुद्धा आम्ही योग्य रीतीने आमची बाजू मांडू, आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी शक्तीने असंवैधानिक मार्गाने संपवण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल त्यातच द्योतक असून देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गट या सर्वांविरोधात उभा राहून जनतेच्या न्यायालयात मुक्की जिंकेल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. हिंदू चौकात केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. पुढाकार देणार नाही, कारण आता जे काय त्यांनी वागले हे चुकीचं आहे आणि गद्दार आहेत. आमचे उद्धव साहेबांकडे बघून आणि ही मशाल आम्ही आपल्या देशात काल जे निर्णय झाला, निर्णय शोषणाची काय भूमिका असेल किंवा आता काय द्यायचं? या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या चंटू पंटूच्या जोडीनं आता ह्या सगळ्याची सगळी यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आज निवडणूक आयोगही यंत्रणा ताब्यात घेतलेला आहे. ईडीच्या मार्फत छापे टाकले जातात, सीबीआयच्या तर्फे लोकांना गुंतवलं जातं आणि म्हणून एक प्रकारची एक इमर्जन्सी आता आहे म्हटलं तरी चालेल. या देशामध्ये इमर्जन्सी आहे, हुकुमशाहीकडे देश निघाला आहे. देशातली सर्व जनता योग्य पद्धतीने यांना उत्तर देतील. आणि आमचं एक मत आहे की एकनाथ
एकनाथ शिंदे आणि त्याच्या 40 आमदारांनी हिम्मत असेल तर आहे ना चिन्ह, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला उतरा। निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव करून काय शिवसेना आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। एवढं सोपं नाही हो, शिवसेना भवनला हात घालणं एवढं सोपं काम नाही आहे। त्याचे हात सगळे कलम करून ठेवतील माझे शिवसैनिक, कोणीच सोडणार नाही तिथं। बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहेत ते अजिबात अशा पद्धतीचा व्यवहार करायला साथ देणार नाही। यावेळी शहर प्रमुख रविकिरण इंदोले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, मंजित माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरात 10 ते 12 मार्च दरम्यान द रॉयल कोल्हापूर हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलं आहे। कोल्हापूर इक्वेस्टेरियन असोसिएशन यांच्या वतीनं या हॉर्स शोचं आयोजन करण्यात आलं आहे। या शोमध्ये सुमारे 80 हून अधिक विविध राज्यातील अश्व सामील होणार आहेत, त्याचबरोबर 500 हून अधिक स्पर्धक देखील या शोमध्ये सहभागी होणार आहेत। हा शो किंवा स्पर्धा फक्त श्रीमंतासाठी असते हा गैरसमज असून, सर्वसामान्य लोकांना देखील या खेळाची माहिती व्हावी, मुलांनी घोडेस्वारीचे शिक्षण घ्यावे, हा खेळ सर्वसामान्य लोकांनी अनुभवावा या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं इक्वेस्टेरियन असोसिएशनचे अध्यक्ष मालवीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापूर पुण्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असा हॉर्स शो कुठेही होत नाही आणि कोल्हापूरकरांसाठी ही एक मेजवानी आणि पर्वणी आहे। आमचा ॲसोसिएशनचा हाच प्रयत्न आहे की या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत, तरुणांच्यापर्यंत, मुलामुलींच्यापर्यंत या खेळाच्या विषयीची माहिती जावी, हा खेळ त्यांना बघता यावा। आणखीन कदाचित काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज असा असेल की हा फक्त श्रीमंतांचा खेळ आहे, त्याच्यामध्ये बाकीचे कोण उतरू शकत नाहीत, तर हा एक गैरसमज आहे। हा गैरसमज देखील या निमित्तानं दूर व्हावा हा आमचा एक प्रयत्न आहे। हा एक धाडसी खेळ आहे, ऑलिम्पिकला मान्यता असणारा हा खेळ आहे आणि आपल्याला अनेक सांगितलं पाहिजे की ऑलिम्पिक्समध्ये फक्त जनावरांचा वापर जर कुठल्या खेळात होत असेल तर फक्त आपल्या या हॉर्स शो मध्येच जनावरांचा वापर होतो आणि याच्यामध्ये कुठंही मुला मुलींच्या मध्ये असा स्पर्धा होत नाही, म्हणजे मुलांची स्पर्धा वेगळी आणि मुलींची स्पर्धा वेगळी अशी कधी होत नाही। मुलं मुली एकमेकाशी, म्हणजे एकाच गटामध्ये मुलं मुली देखील एकत्रच स्पर्धक म्हणून उतरू शकतात असा हा खेळ आहे। आणि मला वाटतं की मी आवाहन करतो की आपण विद्यार्थ्यांसाठी हे मोफत ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येनं इथं यावेत, हे बघता त्यांना यावं। आज मला आनंद आहे की सांगताना की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8-1 शाळेमध्ये हे अश्वरोहणाचे धडे दिले जातात, रायडिंग शिकवलं जातं। जवळजवळ 3-1 क्लब्स कोल्हापूरमध्ये रजिस्टर्ड क्लब्स आहेत, त्याच्या माध्यमातून ही ॲक्टिव्हिटी सगळीकडं सुरू आहे आणि भविष्य काळामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज कशा वाढवता येतील हा आमचा कोल्हापूर इक्वेस्टेरियन असोसिएशनचा प्रयत्न असेल। आणि ऐतिहासिक टेंट पेगिंग खेळाचं प्रदर्शन केलं जाणार आहे। नवीन राजवाडा परिसरातील पोलो मैदानावर सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये हा शो संपन्न होणार असल्याचंही यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र घाटगे, अच्युत करांडे, एबल फिलिप, जयंत मुजावर, श्रेया घाटगे, कृतिका करांडे यांच्यासह संयोजक आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते। प्राचीन शिवालयाचे शहर असलेल्या कोल्हापूर शहरातील मंदिरात महाशिवरात्री उत्साहात आणि भक्तिमयी वातावरणात साजरी झाली। आज सकाळपासून मंदिरात विविध विधी आणि पूजा सुरू होत्या, त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती। शहरातील सर्व शिवालये विद्युत रोषणाईने उजळली होती। शिवमंदिरांमध्ये फुलांची सजावट, केळींचे खांब लावून मंदिरे सजवण्यात आली होती। महादेवाच्या दर्शनासाठी दरवाजे खुले केले आहेत। शहरातील उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर, कपिलेश्वर, कैलासवरची स्वारी, रावणेश्वर या ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिरातही महाशिवरात्री साजरी झाली। मंदिराच्या आवारात पूजा साहित्याची दुकानं उभारण्यात आली होती। सकाळपासूनच फुल बाजारात पांढरी फुले आणि बेल खरेदीसाठी गर्दी झाली होती। आज महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळालं। संपूर्ण देशभर प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती। पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधी आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या दर्शकांसाठी कुळकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून शिबिर
शिवलिंगाचे दर्शन। पहाटे शिवलिंगावर अभिषेक, यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली। मंदिरात दर्शनासाठी भाविक आणि पर्यटकांनी सकाळपासूनच रांग लावली। महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वर शिवलिंगाची आकर्षक अशी पूजा साकारण्यात आली। आज सायंकाळपर्यंत मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या खिद्रापुरातील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी करण्यात आले। मंदिरातील शिवलिंगाला आकर्षक अशी पूजा साकारण्यात आली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटेपासूनच मंदिरासह परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। या ठिकाणी विविध मंडळाकडून महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे। त्याचबरोबर आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले। कोल्हापुरातील यशवंत रेसिडेन्सी जावडेकर इको होम शेजारील महादेव मंदिरामध्ये आज महाशिवरात्री भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली। या मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। सकाळपासून श्रीची पूजा, अभिषेक, आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 10:30 पुढे महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असून सायंकाळी 6 भजनाचा कार्यक्रम व आरतीचं आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते, केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री आदरणीय नामदार अमितजी शहा यांचे करवीर नगरी सहर्ष स्वागत। नामदार अमितजी शहा यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यास हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। स्थळ विन्स हॉस्पिटल शेजारी खानविलकर पेट्रोल पंप जवळ नागाळापार कोल्हापूर। निमंत्रक खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा कोल्हापूर। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।